चित्रपटसृष्टीमध्ये नायक नायिका खलनायक यांच्या जोडीनं अनेक पात्र असतात मात्र त्यातील काही पात्र आपल्या अभिनयाद्वारे रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात नायकांच्या मातेची भूमिका करणाऱ्या अनेक अभिनेत्रींनीही आपला ठसा उमटवत चित्रपट समृद्ध बनवले अशा चरित्र अभिनेत्रींच्या यादीत वरचा क्रमांक लागतो तो अभिनेत्री सुलोचना यांचा शांत शालीन घरंदाज आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची छाप मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये उमटवणाऱ्या अभिनेत्री सुलोचना यांच्या जीवन प्रवासावर बी न्यूजचं हे विशेष वृत्त हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये घरंदाज आणि सुसंस्कृत चरित्र अभिनेत्री किंवा आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अग्रेसर नाव आहे ते सुलोचना यांचं चित्रपटसृष्टीमध्ये दिदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना यांचा जन्म तीस जुलै एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झाला कोल्हापुरातील बिंदू चौक इथं काही काळ वास्तव्य असलेल्या सुलोचना दिदींनी एकोणीसशे त्रेचाळीस ला चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं सुरुवातीच्या काळात सुलोचना दिदींची भाषा शुद्ध नव्हती त्यामुळं त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची त्या काळात सुप्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं भालजी पेंढारकर यांनी सुलोचना यांची भाषा सुधारावी म्हणून एक संस्कृत मासिक त्यांना वाचायला लावलं त्यामुळं सुलोचना दिदींची भाषा आणि संस्कृत दोन्हीही कमालीचं सुधारलं पारिजातक चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी सुलोचना दिदींना संस्कृत प्रचूर संवाद अस्खलितपणे बोलताना पाहून सर्वजण थक्क झाले भाजे पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचना दिदींची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे सोजबळ शांत आणि घरंदाज भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केल्या शेकडो मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या एकोणीसशे त्रेचाळीसला ला हिंदी चित्रपटसृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर अभिनयाची सुरुवात करून पुढे राज कपूर शम्मी कपूर शशी कपूर या कपूर घराण्याच्या दुसऱ्या पिढीबरोबर आणि नंतर कपूर घराण्याच्या तिसऱ्या रणधीर कपूर ऋषी कपूर गीता बाली बबिता नीतू सिंग यांच्याबरोबरही त्यांनी हिंदी चित्रपटातील काळ गाजवला दोनशे पन्नासहून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली वहिनीच्या बांगड्या मीठ भाकर धाकटी जाऊ सांगते ऐका साधी माणसं हे त्यांचे काही गाजलेले मराठी चित्रपट आहेत तर अब दिल्ली दूर नाही आदमी कटी पतंग काला धंदा गोरे लोक जॉनी मेरा नाम दिल देके देखो देवर बंदिनी मराठा तितुका मेळवावा सुंदर हु सुंदर सुंदरची आई संघर्ष शंकरची पत्नी संपूर्ण रामायण कैकई -कै, सरस्वती चंद्रा अशा अनेक चित्रपटांमधून सुलोचना यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली तुझ्या कमरावर हाती नाही उभा तुला मी तुम्हाला भेटायला आले होते शेवटपर्यंत असं पाठ शिवणीचा खेळ खेळत हो शिवराने दुश्मनाला चकवायचं असतो सोपतिनीला नाही स्वराज्याच्या आरतीत रुहिरगडाची ओवाळणी टाकायला आले होते मी मी भलता करते भलता भलता हे पाये। तुम्हा, तुम्हा पाये ना भलता केलं तुम्ही भलता केलं तुमचं पाय ते हेच पाय तुम्ही तुम्ही माझ्या लेकराला पायाखाली तुडवलं मी कन्हैया, चले जाने के बाद ये घर एक ऐसा उजड़ा हुआ मंदिर बनकर रह जाएगा इसमें भगवान की मूर्ति तो होगी लेकिन आरती उतारने वाला न होगा बेशर्म, पुरखों की इज्जत के लिए बेटे अपनी जान दे दिया करते हैं, इतने बड़े आदमी के बेटे होकर तुम्हारे दिल कैसे इतने छोटे हो गए क्या तुमसे इतना भी नहीं हो सकता थोड़ा सा रुपये अपने पास से निकाल कर थोड़ा और कहीं से इंतजाम करके अपना वो घर बचा लो जिसमें तुम्हारे पिता ने अपने प्राण छोड़े क्यों तो अगर उन्होंने कुछ गलती की है तो उन्हें बुलाकर डांट देते क्या वो हमारे बच्चे नहीं है वो तो कहाँ जाएंगे क्या करेंगे त्याशिवाय एकटी गुलामी धाकटी जाऊ पायदळी पडलेली फुले पारी जातक माझं घर माझी माणसं मीठ भाकर मुक्ती मोलकरीण वहिनींच्या बांगड्या सुजाता अशा चित्रपटांद्वारे सुलोचना दिदींनी आपली प्रतिमा रसिकांच्या हृदयात अविस्मरणीय बनवली हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत चरित्र भूमिका किंवा आईची भूमिका म्हणजे सुलोचना दिदी हे समीकरण वीस ते पंचवीस वर्ष कायम राहिलं त्यांच्या अभिनय प्रवासाची दखल घेऊन राज्य शासनाचा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार देऊन दोन हजार नऊ साली अभिनेत्री सुलोचना यांना सन्मानित करण्यात आलं तसंच चित्रभूषण पुरस्कारासोबत दोन हजार दहा साली प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कारही सुलोचना दिदींना प्रदान करण्यात आला निरोगी प्रकृतीचं वरदान लाभलेल्या सुलोचना दिदींनी वयाच्या त्र्याण्णवव्या वर्षात पदार्पण केले, त्या शतायुषी भाव्यात हीच रसिकांच्या तर्फे त्यांना शुभेच्छा बी साठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी